मित्रांनो, नुकतीच म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि अनेक जण यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण अनेकांना अजूनही काही शंका आहेत की नेमका ते साईट कुठे आहे किंवा तेथील सॅम्पल फ्लॅट कसे आहे किंवा ती लोकॅलिटी परवडण्यासारखी आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. आणि म्हणून आज आपण आलेलो आहोत स्कीमकर क्रमांक 333 डायनॅमिक क्रेस्ट एव्हरेस्ट खिरकाळी या ठिकाणच्या प्रकल्पाच्या ठिकाणी. तुम्ही मागे पाहता मित्रांनो, हा आहे सायन कल्याण शिरफाडा रोड आणि कल्याण शिरफाडा रोडला लागूनच हा डायनॅमिक क्रेस्ट हा प्रकल्प या ठिकाणी आहे. तर इथे ऑफिस आहे मित्रांनो, जिथे आपल्याला सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी सोय केलेली आहे बिल्डरांकडून. नमस्ते, म्हाडा का फ्लॅट देखने के लिए यहीं पे है ना? जी जी हाँ है. ओके, आपका नाम सर जी? संजय यादव. ओके, आप ही फ्लैट दिखाते हैं? अच्छा, तो एंट्री करना पड़ता है. और ये चार्जेस? ओके, अच्छा, तो मतलब आप ही फ्लैट दिखाते हो? अच्छी बात है, तो मैं भी फ्लैट देखने के लिए, क्या आप मुझे भी दिखाओगे? चलिए. ओके, बिल्कुल बिल्कुल, चलिए. कितना चलते हैं? तो कौन से माले पे म्हाडा का फ्लैट? सेकेंड थर्ड फ्लोर. ओके, अच्छा है. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्रकल्पाच्या आतमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार येथील प्रकल्प कसा आहे. तुम्ही मागे पाहू शकता, हीच आहे डायनॅमिक क्रेस्ट जी 333 333 स्कीमकोड क्रमांक आहे, योजना संकेत क्रमांक आहे. या ठिकाणी लॉटरीच्या माध्यमातून 30 घरे 30 फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे 1 BHK स्वरूपाचे आहेत. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे येथील 1 BHKचा सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे ते. चला तर तर मित्रांनो, आपण पाहूया या प्रकल्पाबाबतची अधिकची माहिती. संकेत क्रमांक आहे 333 डायनॅमिक क्रेस्ट एव्हरेस्ट खिरकाळेश्वर मंदिराजवळ कल्याण शिरफाटा रोड खिडकाळी गाव ठाणे 42-12-04 असा पिनकोड क्रमांक आहे. उत्पन्न गट आहे मित्रांनो, अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG. एकूण उपलब्ध घरे आहेत 30 आणि या घरांचं चटे क्षेत्रफळ आहे 35.28 स्क्वेअर मीटर, अर्थातच 380 जवळपास हा एरिया आहे स्क्वेअर फीटमध्ये पाहिला तर. आणि किंमत आहे 15,90,000 रुपये. हा प्रकल्प मित्रांनो 1 एकर परिसरामध्ये असून या ठिकाणी 2 इमारती आहेत आणि 2 इमारतीमध्ये एकूण 304 फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जे टोटल प्रकल्पाची माहिती पाहिली तर चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, बाकी इतर सोयीसुद्धा चांगल्या प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. इथे 1 BHK आणि 2 BHK दोन स्वरूपाचे घरे या इमारतीमध्ये आहेत आणि म्हाडाची घरे ही याच बिल्डरांच्याच इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्ट्रेचर लिफ्ट एक दिलेली आहे वेगळी, जी कधी सोसायटी दिली जात नाही, पण या ठिकाणी स्ट्रेचर लिफ्ट आहेत. त्याशिवाय दोन सर्वसाधारण लिफ्ट जे असतात त्यात साधारण 2 लिफ्ट या ठिकाणी एका फ्लोअरला देण्यात आलेल्या आहेत, अर्थातच टोटल 3 लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. म्हणून खूप चांगल्या लिफ्टची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्टेअरकेससुद्धा आहेत आणि स्ट्रेचर लिफ्ट अर्थात पेशंटसाठी जी आवश्यक असते ती लिफ्टसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ही सगळी घरी मित्रांनो ऑलरेडी पोझिशनमध्ये आहेत, यांचा ऑलरेडी पोझिशन जून 2021 सुरू झालेलं आहे आणि अनेकांनी या ठिकाणी पोझिशन घेतलेलं आहे.
याच ठिकाणी घरे आहेत मित्रांनो, याच फ्लोअरला ही घरे आहेत जी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि आत लिव्हिंग जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर. कल्याण रेल्वे स्टेशन 12 किलोमीटर, डोंबिवली रेल्वे स्टेशन 8.9 किलोमीटर, कोपटखर्णे रेल्वे स्टेशन 11 किलोमीटर, तुर्भे रेल्वे स्टेशन 15 किलोमीटर, ठाणे रेल्वे स्टेशन 23 किलोमीटर आणि न्यू जे प्रस्तावित जे मेट्रो स्टेशन आहे जे प्रस्तावित आहे ते आहे 5.8 किलोमीटर अंतरावरती. म्हणजे एकंदरीत कनेक्टिव्हिटीचा विचार केला आणि भविष्यामध्ये जे काटई एरोली जो ब्रिज टनल बनतोय बोगदा बनतोय तो बनल्यानंतर हे मुंबईच्या अगदी जवळ होणार आहे. नवी मुंबईला अगदी जवळच हा प्रकल्प होणार आहे. तो सगळं बोगदा किंवा तो टनल झाल्याच्यानंतर किंवा शिलफाटासुद्धा अगदी जवळच आहे. त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटीच्या बाबीचा विचार केला तर हे अतिशय चांगल्या ठिकाणी हे लोकेशन आहे. आता या प्रकल्पाचा बाजारभाव जर पाहिला मित्रांनो तर डायनॅमिक क्रेस्ट या ठिकाणी 38 लाख ते 40 लाखाच्या दरम्यान 1 BHK घरे जी आपल्या सर्वसाधारण 350 कार्पेट एरिया आहे अशी घरे 38 ते 40 लाखात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पण म्हाडाची घरे ही 15 लाख 90 हजार अर्थातच 16 लाखापर्यंत ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता म्हाडाच्या किमतीमध्ये इतर चार्जेस इन्क्लूड नाही आहेत. इतर चार्जेस साधारणतः मित्रांनो तुम्हाला 6 ते 7 लाख रुपये लागू शकतात. त्याही संदर्भात पुढील भागामध्ये माहिती पाहूयात. तेही मी तुम्हाला लवकर माहिती सांगणार आहे.
तर आता या प्रकल्पामध्ये इतर चार्जेस किती लागणार आहेत, तर अदर चार्जेस लागणार आहेत 2,30,000। ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस, मेंटेनन्स चार्जेस आहेत 60,00,000 म्हणजे 60,000 रुपये 2 वर्षासाठी, GST ऑन मेंटेनन्स चार्जेस आहेत 10,800, सोसायटी फॉर्मेशन चार्जेस आहेत 5,000, GST ऑन सोसायटी फॉर्मेशन चार्जेस 900 रुपये, आणि डॉक्युमेंट चार्जेस हे असे वेगळे असणार आहेत। म्हणून इतर चार्जेस 2,50,000 दिलेले आहेत। शिवाय तुमचे पार्किंगचा असेल किंवा इतर चार्जेस या संदर्भात इथे काही माहिती दिलेली नाही आहे। म्हणून एकंदरीत तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळे मिळून जवळजवळ 5 ते 6 लाखापर्यंत ही अमाऊंट जाऊ शकते, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे किंवा अशी माहिती तिथे आपल्याला मिळालेली आहे। म्हणून एकंदरीत 20 ते 22 लाखापर्यंत ही सगळी घरे परवडतील असं चित्र एकंदरीत आहे। म्हणून आता ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचे असतील ते नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरून आपला लॉटरीत नंबर हा लागू शकतो किंवा नाही यासाठी प्रयत्न करू शकतात। तर मित्रांनो, आपण आता नेमकं सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आहे। आपल्याला ज्यांनी सॅम्पल फ्लॅट दाखवला ते आपल्यासोबत आहेत, संजय यादवजी आहेत, त्यांनी आपल्याला हा सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे। खरं तर या ठिकाणी मला सगळ्यात गोष्ट ही एक चांगली वाटली की या ठिकाणी बिल्डरांनी एक वेगळी व्यक्ती अपॉइंट केली आहे सॅम्पल फ्लॅट दाखवण्यासाठी। कारण याच्यापूर्वीच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो पण तिथे आम्हाला सॅम्पल फ्लॅट पाहायला मिळाले नाही आहे। उन्हामध्ये फिरतो मित्रांनो आपण, दिवसभर आपला वेळ घालवतो, पैसा वाया घालतो, आणि ज्यावेळेस अशा वेळेस घर बघायला नाही मिळालं तर मात्र आपण नाराज होतो। पण या ठिकाणी मात्र बिल्डरांचे विशेष आभार मानतो मी, जे कोणी डायनॅमिक प्रेसचे बिल्डर आहेत त्यांचं मी विशेष आभार यासाठी मानतो की त्यांनी इथे सॅम्पल फ्लॅट दाखवण्यासाठी एक वेगळी व्यक्ती ठेवलेली आहे, एक वेगळं ऑफिससुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणून तुम्हाला जरी व्हिजिट करायचं असेल आणि तुम्हाला जरी इथे साईट व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट पाहायचं असेल तर संजय यादव सरांना तुम्ही भेटू शकता, ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणचा फ्लॅट दाखवतील एवढं मात्र आपण कन्फर्म सांगू शकतो। तर हे होतं मित्रांनो डायनॅमिक क्रेस्ट येथील प्रकल्पाचा आढावा, जो आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।